दिलेर खानानं जरी पुरंदरास विळखा घातला तरी तो फार काय टिकणार नाही. त्यानं फक्त पुरंदर पाहिला आहे. पुरंदरचा धुरंदर आता दिसेल त्यास. वीर मुरारबाजी सन 1965 आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक 700 मावळ्यांसह दिलेर खानाच्या फौजेवर चालून गेले आणि न भूतो न भविष्यतो असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करून सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुरारबाजी पुरंदराची यशोगाथा हा मराठी चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. 18 पगड जाती जमातींच्या शूर मावळ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जाज्वल्य इतिहास घडवला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंदर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदराचे काळ भैरव म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा. सन 1965 आषाढात मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक 700 मावळ्यांसह दिलेर खानाच्या फौजेवर चालून गेले आणि न भूतो न भविष्यतो असा पराक्रम केला. अशी ही लढाऊ मावळ्याची कहाणी आपल्याला लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.